पेज तालुक्यातील गेल्या 6 दिवसांपासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे व त्यात गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच गावातील पूल वाहून गेले आहेत. भाटुंबा, जवळवण, आनंदगाव, सारणी, सावळेश्वर, पैठण, नायगाव, वाकडी, इस्थळ या गावातील हजारो हेक्टर जमिनीवरील पीक वाया गेलं आहे. तसेच ढाकेफळ येथील ढाकेफळ ते सारणी आनंदगाव हा रस्त्यावरती हजारो शेतकरी ये जा करत असतात. या रस्त्यावरील जो पूल आहे तो नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला असल्याने शेतकरी वर्गाचा शेतामध्ये जाण्याचा मार्ग बंद झालाय. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन वाहून गेल्या आहेत. तसेच गावामधील बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे व गावातील लोकांचे घराची पडझड झाली आहे. त्यामुळे आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी गावातील ग्रामसेवक मुळे मॅडम, सरपंच प्रतिनिधी माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे व विष्णू जाधव, ओम थोरात व पत्रकार रणजित घाडगे यांनी सर्व शेतामध्ये जाऊन व गावांमध्ये फिरून सर्वांचे पंचनामे करण्यात आलेत. तेजवार्ता प्रतिनिधी रणजित घाडगे, केज, जिल्हा बीड. नमस्कार, मी घाडगे रणजित, तेजवार्ता न्यूजमध्ये आपले सरसे स्वागत. आज आपण मौजे ढाकेफळ या ठिकाणची गेल्या 2 दिवसापासून जी अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीचा एक सरदृश्य परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्टवरती या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण पाहतोय की ढाकेफळ आणि सारणी हा जो रस्ता आहे ती हजारो शेतकरी या ठिकाणची ये जा करत आहेत. आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी हा मुख्यत्व हा रस्ता आहे आणि आपण पाहत आहात की गेल्या 2-3 दिवसापासून हा जो अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे जो आज इथं जाणारा जो प्रमुख मार्ग आहे तर त्या ठिकाणचा जो हा जो पूल आहे तो पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. पूर्णपणे हा पूल वाहून गेलेला आहे आणि याचे आपण या ठिकाणची सदृश्य पाहत आहात. या ठिकाणी आज आपल्या या गावातील ग्रामसेवक मॅडम आहेत, मुळे मॅडम, या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत. ग्रामपंचायतचे सदस्य असतील, माजी सरपंच असतील भाऊसाहेब गाडगे, या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी असतील, या ठिकाणी हा जो पंचनामा आहे या पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. कारण आपण पाहत आहात की या गेल्या 8 दिवसापासून जी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहात की कशा पद्धतीनं अतिवृष्टी झालेली आहे आणि कशा पद्धतीनं हा सगळा पूल आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि इथून जो ये जा करण्याचा शेतकऱ्यांचा जो मार्ग आहे तो पूर्ण या पार्ट या ठिकाणी बंद झालेला आहे. त्याच्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घेऊन हा जो चालू असलेला जो बंद पडलेला जो पूल आहे त्याच्यावर प्रशासनाने तात्काळ याच्यावरती कार्यवाही करून जो आज शेतकरी जो शेतकऱ्यांची जी सोयाबीन आहे ती सोयाबीन पूर्णपणे वाहून गेलेली आहे त्यांच्यासाठी जे पीक विमा असेल तो पीक विमा 100% लागू करावा अशी शेतकऱ्या वर्गामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी जो ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे स्पॉट पंचनामा आहे तो स्पॉट पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत. याची या ठिकाणी सगळे शेतकरी आपण पाहतात या ठिकाणी जमलेले आहेत. मी घाडगे रणजित, तेजवार्ता न्यूज साठी. मी म्हणजे ढाकेफळ येते 2-3 महिन्यापासून इथे कार्यरत आहे. सारणी रस्त्यावरील हा पूल अत्यंत दुरावस्थेत आहे, वाहून गेलेला आहे. 1-1.5 हजार लोकांची येथून रहदारी असते. सोयाबीनच्या अतोनात नुकसान झालेले आहे इथे. असं म्हणजे आपल्याला म्हणजे डोळ्याला पाणी येईल एवढं नुकसान झालेलं आहे. सगळं सोयाबीन वाहून गेलेले, सगळे मातीचे थर वाहून गेलेले आणि होता होईल तेवढं म्हणजे सगळ्यांनी लक्ष देऊन काही झालं तर याच्यावर लवकरात लवकर काही झालं तर म्हणजे लक्ष दिलं तर काही होऊन लोकांची जाण्यायेण्याची जी गैरसोय होत आहे ती व्यवस्थितपणे सोय होईल. ढाकेफळचे शेतकरी असून हा ढाकेफळ ते सारणी रस्ता असून पूर्णतः पूल खचून गेला आहे. त्या पुलावरले पूर्ण मुरून दगड वाहून गेले. तसेच सोयाबीन म्हणजे नदीचं पाणी घुसल्यामुळे जास्त सोयाबीनचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि जवळपास 1000 ते 500 मीटरपर्यंत असे मातीचं पूर्ण थर वाहून गेलं आहे. ती वरिष्ठ कार्यालयात कळवून ग्रामसेवक मॅडम तर मागणी केली आहे. जी आमचे नुकसान पायी भरपाई झालेली किंवा ही आम्हाला नुकसान पायी भरपाई करून मिळावी 50-60 हजारामध्ये नुकसान पायी आमची भरपाई शेतकरी करून द्यावी. त्याच्यामध्ये आमची तळमळ नाही, आमचे आम्ही काही करू शकत नाही. आता आम्ही काय करायचं? हे आमचा शेतीचा व्यवसाय बेभरण घालून सगळं हे पाण्यानं नासधूळ झाली. जनावरांच्या अडचणीत काही आमच्या घरच्या अडचणीत कडब्याचं पीक गेले सगळं कडब्याच्या अडचणीत जनावरांना पुढं हे सगळे सरकारनं येऊ जाणार आम्हाला तरतूद करावी.
होती परातीच्या पावसाने मोठे आम्हाला हेक्टरी 35 40 हजार अनुदान पिकीमा लागू करावा लागू करावा तर आमची ही सगळी झाडं झुडपं अगर जनावर ही आम्ही शेतीमध्ये करावं काय ही आम्हाला काही सुचत नाही झटलेलं घामच सगळं गेलं झटलेलं जेवढं आमचं घामाचं हाया हे आमची ह्याच्यामध्ये काय सुद्धा आमची ह्याच्यामध्ये इच्छा राहिली नाही जास्त पावसानं पावसानं सगळं धुळधाणी झाली आता जगायचं मुश्किल आहे एक सोयाबीनची बॅग खर्च पेरायला खर्च किती सांगा ना मग सोयाबीनची बॅग कशी फवारणी कशी रांगरणी कशी सगळं सांगा एक बॅग ला कमीच कमी बॅग 3000 3000 बॅग 1500 रुपये एकर आणि 1500-2000 फवारण्या 7-8000 रुपये नांगरणी कुळपणी 10000 नांगरणी कुळपणी 15000 रुपये खर्च होतो ही 15-20000 रुपये खर्च होतो एवढा खर्च करून याच्यामध्ये पावसानं काही ठरलं नाही काय सुद्धा ठेवलं नाही सगळं साफसफाई झालंय त्याच्यामध्ये 10 किलो सुद्धा एकरी निघायला मुश्किल आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही 10 किलो सुद्धा जमा करावं कसं एक पाय उपसाचा आणि एक रावायचा जायचं कसं मधीन करून खायचं कसं